इतिहास येत्या अकरावी प्रकरण चौदा दिल्लीची सुलतानशाही विजयनगर आणि बहमनी राज्य स्पर्धात्मक परीक्षा मग ती सी असो एम पी एस सी असो हो, ओ किंवा इतर कुठलीही स्पर्धात्मक परीक्षा असो दिल्ली सुलतानशाही आणि दक्षिण भारतातील विजयनगर बहमनी राज्य यांवरती जे आहे आयोग एखादा तरी प्रश्न विचारतो विशेष करून दक्षिण भारतामध्ये या विजयनगर आणि बहमनी राज्याची सत्ता जी आहे जवळपास दोनशे वर्ष होती आणि विजयनगर साम्राज्य जे आहे मध्ययुगीन भारतीय इतिहासातील पहिले हिंदू राज्य मानले जाते तसेच विजयनगर साम्राज्य हे दक्षिण भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडातील सुवर्णयुग म्हणून देखील संबोधले जाते आणि या विजयनगर साम्राज्याबद्दल सांगायचे झाले तर त्याची राजधानी अफाट शक्तिशाली आणि संपत्तीचे प्रतीक होते विजयनगर संबंधी पर्शियन प्रवासी अब्दुल यांनी लिहिले की विजयनगर हे जगातील सर्वात भव्य शहर होते जे त्यांनी पाहिले किंवा ऐकले नमस्कार मी देव बिरादर आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण आज स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने दिल्लीची सुलतानशाही विजयनगर आणि बहमनी राज्य याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण काही बाबींची जे आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने देखील चर्चा करणार आहोत ज्याचा उपयोग आपणास स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीमध्ये नक्कीच होईल जसं की आपल्याला माहिती आहे की एका कालखंडाचे दुसऱ्या कालखंडामध्ये संक्रमण होत असताना जे आहे त्या क्षेत्रातील बद क्षेत्रामध्ये म्हणजेच सीमा ज्या असतात राज्यांच्या त्याच्यामध्ये आपल्याला बदल आढळून येत असतात त्याचप्रमाणे जे आहे ते राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक अशा क्षेत्रात देखील जे आहे संक्रमण म्हणजे बदल घडून येत असतात भारतातील राजकीय स्थिती प्राचीन कालखंडात काही का राजघराणी जी होती ती राजघराणी जी आहे मध्ययुगीन कालखंडात देखील अस्तित्वात होती आणि त्याचबरोबर जे आहे नवीन देखील उदयाला आली होती आणि दक्षिण भारतातील चोळ राज्याचे स्वरूप चोळ राज्य जे आहे प्राचीन कालखंडाच्या शेवटीच्या सुमारास शेवटाच्या सुमारास जे आहे ते एक छोटे राज्य होते तर या दक्षिण भारतातील चोळ राज्याचे रूपांतर जे आहे मध्ययुगीन कालखंडात जे आहे साम्राज्यात झाले होते पांडे पल्लव इत्यादी सत्तांचा पराभव करून जे आहे विजयालय नावाच्या राज्याच्या कारकिर्दीपासून चोळांची सत्ता जी आहे ते अधिक विस्तारित झाली होती आणि आपण मागील काही व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की शेव उत्तर भारतातील शेवटचा महान सम्राट म्हणून राजा हर्षवर्धन याला संबोधले जाते त्याचप्रमाणे आपण याही गोष्टींचा अभ्यास केला होता की आ, आ, तो हर्षवर्धन हा पहिला उत्तर भारतीय राजा हो होय जो दक्षिण भारतीय राजाकडून म्हणजेच चालुक्य घराण्यातील दुसरा पुलकीसिन दुसरा यांच्याकडून पराभूत झालेला हा एकमेव हो, उत्तर भारतीय राजा होय या हर्षवर्ध या हर्षवर्धनाच्या साम्राज्याच्या रासानंतर जे आहे उत्तर भारतात अनेक छोटे मोठे राज्य उदयास आले होते या राज्यामध्ये जे आहे सतत नेहमी संघर्ष असाय सुरू असायचा परंतु या कालखंडात जे आहे उत्तर भारतात असं एक छत्री असं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालं नाही आणि उत्तर भारतातील शेवटचे प्राचीन कालखंडातील एक छत्री साम्राज्य म्हणजे देखील जे आहे हर्षवर्धन यांचा कालखंड याला संबोधले जाते तेराव्या शतकात जा जा, जा 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 जे आहे भारताच्या भारताच्या या राजकीय स्थितीचा फायदा जे आहे तुर्की आक्रमणाने घेतला आणि त्यावेळी जे आहे राजस्थानमधचे चौहान कनुजचे प्रतिहार गलवा गढवाल राठोड बुलंदखेडाचे चंदल माळव्यातील परमार गोरखपूरचे कलचोरी त्रिपुरीचे कलचोरी गुजरातमधील चा अलोक्य बंगालमधील पाल अशी अनेक राजघराणी अस्तित्वात होती त्यांनी जे आहे या तुर्कांच्या आक्रमणाचा प्रतिकार केला परंतु आपापसातील आप आप मतभेदांमुळे आणि संघर्षामुळे जे आहे त्यांचा या परकीय आक्रमणापुढे जे आहे निभाव लागला नाही अरब आणि तुर्कांचे आक्रमण उमायात घराण्यातील मोहम्मद बिन कासिम यांनी जे आहे इसवी सन सतराशे बारा साली जे आहे सिंधवर आक्रमण केले त्यांनी सिंधपासून जे आहे मुलतानपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला आणि मोहम्मद बिन कासिमच्या नंतर जे आहे भारतातील अरबांची सत्ता मात्र जी आहे ती स्थिर राहिली नाही भारतात इस्लामाची माफ करा भारतात इस्लामची सत्ता जी आहे तुर्कांनी रुजवली तुर्कांनी जे आहे भारतातील प्रचंड संपत्ती लुटून नेली त्याने अनेक राज्य नष्ट केली आणि जे आहे इस्लामी सत्ता स्थापन केली अफगाणिस्तानमधील गजनीच्या राजाला राजाचा सुलतान सबक्तगिन याने अकराव्या शतकात जे आहे पंजाबच्या जयपाल राजावर हल्ला केला ते राज्य हिंदुकुश पर्वतापासून ते चिनाब नदीपर्यंत वसलेले होते स सब, सबक्त गिनच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र जो आहे महमूद हा गजनीचा सुलतान बनला संपत्तीची लूट करणे आणि इस्लाम धर्माचा प्रसार करणे या उद्देशाने जे आहे त्यांनी भारतावर जे आहेत सतरा सो केल्या होत्या खैबरखिंड आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानातून पाकिस्तानातून प्रवेश करण्यासाठी हिंदुकुश पर्वत ओलांडून जे आहे प्राचीन कालखंडात यावं लागत असत आणि मध्य कालखंडामध्ये देखील ही परंपरा पुढे चालू राहिली होती हा मार्ग जो आहे खैबर जातो हा ही खिंड जी आहे भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची पूर्ण ठरली आहे प्राचीन काळी भारताचा मध्य आशियाशी चालणारा व्यापार ज्याला आपण रेशीम मार्ग किंवा खुसकीचा मार्ग म्हणून इतिहासात ज्याला संबोधले जाते याच खिंडीमार्गे चाले पर्शियाचा सम्राट दार्शियुत याच्यानंतर सिकंदर याच मार्गाने जो आहे तो भारतात आला होता आणि मध्ययुगातील जे हे तुर्क अफगाणी हे जे राजे आले होते याच मार्गाने जे आहे ते भारतात आले होते गज गजनीच्या महम्मूद नंतर भारतावर मोहम्मद गोरीच्या आक्रमणाची मालिका सुरू झाली आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने आपण पाहिले असतं जर प्रश्नपत्रिका पाहिली तर आपल्याला असे लक्षात येते की भारतात आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये परकीय सत्ता कुठल्या कुठल्या क्रमाने आल्या होत्या जसे की डच पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच हे कधी आले होते यांचा क्रम जो आहे याच्यावरती देखील आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे त्या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन भारतामध्ये देखील जे आहे या परकीय कुठल्या uh, कुठल्या सत्ता किंवा परकीय आक्रमणे भारतावरती झाली याचा क्रम देखील जे आहे ते आपल्याला लक्षात राहणे आवश्यक आहे कारण की आयोग असाच एखादा प्रश्न जो आहे विचारू शकतो भारताची संपत्ती लुटण्याबरोबरच भारतात आपले राज्य स्थापन करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता आणि त्या कालखंडामध्ये जे आहे राज महान राजपूत राजा पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आहे त्याचा प्रतिकार केला या दोघांमध्ये दोन युद्धे झाली त्याला जे आहे तराईची युद्धे म्हणतात आणि विशेष करून माझं असं वैयक्तिक मत आहे की राजा पृथ्वीराज असो किंवा राणी दुर्गावती असो किंवा चांद बीबी असो किंवा रजिया सुलताना असो यांच्या अशा काही विशेष व्यक्तिमत्व जे भारतीय इतिहासात होऊन जा गेलेली आहेत त्याची प्रतिबिंब आपल्याला आजही पाहायला मिळत मिळतात किंवा त्याच्याकडनं प्रेरणा घेणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत परंतु पाठ्यक्रमामध्ये जे आहे त्यांच्याबद्दल एक दोन लाईनी आपल्याला आपल्याला पाहाव्यास आढळतात तर आपण अशा व्यक्तिवत्वा मत्वांबद्दल जे आहे आपण एका सेपरेट व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत तराईच्या दुसऱ्या तराईच्या युद्धात पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला या पराभवानंतर आहे राजपुत्रांना एकत्र करू शकणारे प्रभावी व्यक्तिमत्व राहिले नाही मोहम्मद गोरीने सिंध पासून बंगाल पर्यंत तुर्की साम्राज्य निर्माण करण्यात यश मिळवले आणि स्पर्धात्मक परीक्षेचा जर अभ्यास करताना आपण पाहिलं होतं की एम पी सीच्या प्रिलियम्समध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये भारतीयांना चा, भारती चा पराभव का झाला होता त्याच्यामध्ये पण आपण एक पाहिलं होतं की एकीचा अभाव राष्ट्रभावनेचा अभाव अशी जी काही एका जी कारणे होती त्याच अनुषंगाने जे आहे हे तुर्क भारतामध्ये जे आहेत आपलं साम्राज्य का स्थापन करू शकले याची कारणे जर काही असतील तर हिची कारणे इथे दिलेली आहेत आणि ती देखील जाणणे आवश्यक का आहे कारण की आयोग असाही याच्यावरतीही प्रश्न विचारू शकतो की मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतामध्ये परकीय सत्तांनी आपले साम्राज्य स्थापन करू शकले कारण आणि खाली जर काही पॉइंट दिले तर आपल्याला ती माहिती असले पाहिजेत जसे की एकीचा अभाव विखुरलेल्या सत्ता राष्ट्रभावनेचा अभाव खड्या सैन्याची कमकर्ता म्हणजे खड्या म्हणजे स्पेशल फोर्सेस म्हणजे फक्त लढाई लढाऊ सैन्य जे नेहमी युद्धासाठी नेहमी तत्पर असायचे असे सैन्य ची कम करता कारणामुळे भारतातील राजांना जे आहे तुर्की आक्रमांस माघार घ्यावी लागली मोहम्मद गोरीने गोरीने गुलाम असलेल्या कुतुबुद्दीन ऐबक आता हे मोहम्मद गोरीचे चार गुलाम होते आणि गुलाम वंश याच्याबद्दल देखील जी माहिती जी आहे आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेणार आहोत या पाठामध्ये आपण एखाद्या गोष्टी जे आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन जाणून घेणे महत्वाचे आहेत तेवढ्या एक दोन आपण चर्चा करूया आणि डिटेलमध्ये आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये याच्याबद्दल चर्चा करूया मोहम्मद गुरुच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक दिल्लीचा पहिला सुलतान झाला आणि हा जो आहे गुलाम घराण्याचा संस्थापक होय आणि आयोगाने जे आहे युपीएससीच्या परीक्षेमध्ये दे देखील या मोहम्मद गोरीचे जे चार गुलाम होते ते कुठल्या कुठल्या प्रांताचे राज्यपाल राज होते किंवा त्याने कुठल्या कुठल्या घराण्याची स्थापना केली याच्यावरती देखील जे आहे प्रश्न विचारलेला आहे अलाउद्दीन खलजी आणि देवगिरीचे यादव कुतुबुद्दीन ऐबक नंतर ज्या अल्तमश हा दिल्लीच्या गादीवर आला त्याच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रजिया दिल्लीची सुलतान झाली अल्तमशने ज्या रजियाला बालपणापासून राज्यकारभाराचे शिक्षण दिले होते ती कर्तबगार पराक्रमी आणि प्रजाहित दक्षक होती प्रसंगी ती लष्करी मोहिमांचे देखील ज्या नेतृत्व करीत असे दिल्लीच्या गादीवर आलेली ती पहिली आणि एकमेव स्त्री होय रजियानंतर दिल्लीच्या गादीवर आलेल्या महत्वाचा सुलतान म्हणजे बलबम हा होता आणि मागे म्हटल्याप्रमाणे जे आहे आता जर आपण पाहिलं तर रजिया सुलतानाच्या बद्दल जे आहे फक्त ती दिल्लीच्या गादीवर आलेली पहिली आणि एकमेव स्त्री होय इतकं आपल्याला इथे रेफरन्स भेटतं पण त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ते आपण एका डिट सेपरेट व्हिडिओमध्ये घेणार आहोत <coughs> गुलाम वंशाचा अस्त झाल्यानंतर खलजी वंशाचा उदय झाला अलाउद्दीन खलजीने जे आहे देवगिरीच्या यादवांवर आक्रमण केले आणि प्रचंड सप्पती जे आहे हस्तगत केली दक्षिणेतील देवगिरी हे एक संपन्न शहर होते देवगिरीवर रामदेवराय यादव हा राजा राज्य करत होता याचा उल्लेख देखील मागच्या प्रकरणामध्ये आपल्याला आलेला आहे अल्लावदीनने देवगिरीवर अचानक जय इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये हल्ला चढवला अचानक झालेल्या आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जय रामदेवरायाने देवगिरीच्या म्हणजेच त्याचं दुसरं जे नाव आहे दौलताबाद किल्ला होय किल्ल्यात आश्रय घेतला अल्लाउद्दीननी किल्ल्याचा अल्लाउद्दीननी किल्ल्याला वेढा घातला शहरात लोटालोट केली किल्ल्यातील धान्य संपत साठा जो आहे तो संपत आला होता रामदेवरायाला अखेर त्याच्याशी तह करावा लागला अलाउद्दीनचा विजय झाला आणि रामदेवरायाकडून जे आहे त्याला देवगिरीच्या आसपासचा प्रदेश आणि प्रचंड द्रव्य मिळाले आणि त्याचबरोबर जे आहे याला रामदेवराय यांना जे आहे खंडणी द्याय त्यांनी जे आहे ते भाग पाडले होते त्याचा संदर्भ आपल्याला पुढे येईलच इसवी सन तेराशे बारा मच्या सुमारास अलाउद्दीनने आपला मोर्चा पुन्हा दक्षिणेकडे वळवला आणि पुढील काळात जे आहे देवगिरीचा राज्यकर्ता रामदेवराय यांनी जे आहे अलाउद्दीनला खंड खंडणी देण्याची बंद करताच त्याने आपला सरदार जो आहे मलिक काफूर याला जे आहे दक्षिणेकडे रवाना केले आणि अलाउद्दीनच्या या दक्षिण सॉरीला राजकीय आणि आर्थिक कारणे देखील होती देवगिरीचा बंदोबस्त करून आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी संपत्ती गोळा करणे हे त्याचे एक महत्त्वाचे कारण होते कलाग कारण त्या कालखंडामध्ये जो आहे त्याला जे आहे आर्थिक प्रश्न भेटसावत होते तसेच आपल्या राज्यस्तरासाठी अलाउद्दीनने संख्या वाढवलेली होती आणि एक इथे एक बाब जी आहे ती लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येने कायमस्वरूपी खडे सैन्य म्हणजे फक्त युद्धासाठी वापरले जाणारे सैन्य नेहमी तत्पर असणारे सैन्य उभारणारा जो आहे अलाउद्दीन हा पहिला सुलतान होता बाजारभाव नियंत्रणासाठी त्याने काही नव्या आर्थिक सुधारणा राबवल्या त्यामुळे जे आहे राजाच्या आर्थिक जे आहे खजिन्यावर त्याला ताण पडला होता सैन्य व सेनाधिकारी यांना नव्या मोहिमेमध्ये गुंतवणे आवश्यक होते या सर्व गोष्टी त्याच्या दक्षिणेकडील ज्या आहे स्वारीच कारणीभूत ठरल्या होत्या आणि हे देखील जी आहे की खिलजीने जे आहे दक्षिण भारतामध्ये स्वार्या का केल्या याची कारण काय होती हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि ते आपण जसं की माइंड मॅपच्या सिरीजचे व्हिडिओज चालू केलेले आहेत त्या माइंड मॅपच्या सिरीजमध्ये आपण जे आहे ते माइंड मॅपच्या सहाय्याने आपण हे एकत्रित करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आप तुम्हाला जे आहे परीक्षेच्या काही दिवस अगोदर किंवा परीक्षेचा रिव्हिजन म्हणून जे करण्यासाठी जे आहे ते या मटेरियलचा तुम्हाला फायदा होईल खलजी घराल्यानंतर दिल्लीवर तुघलक घराण्याने राज्य केले या घराण्यातील मोहम्मद बिन तुघलकाची कारकिर्दी महत्वाची मु ठरली राजधानीचे स्थलांतर आणि चलन व्यवस्थेतील बदल या मुख्य गोष्टींमुळे गोष्टी ज्या आहेत त्याच्या अपेक्षाला कारणीभूत ठरल्या त्यांनी जे आहे आपली राजधानी जी आहे दिल्लीवरून ती दुसरीकडे हलवली होती परत तो काही दिवसातच जे आहे त्यांनी परत दिल्लीला आणली आणि त्याच्यामध्ये ज्या त्याच्यासोबत जी लोक जायची सैनिक जायचे त्याच्यामुळे जे आहे तो एक अस्थिरता निर्माण झाल्यासारखाचा प्रश्न होता आणि या आणि या दोन कारणासाठी जो आहे मोहम्मद तुगलकचं जे आहे इतिहासामध्ये या दोन गोष्टीसाठी देखील त्याला जे आहे ते नेहमी नोंद केलं जातं जे म्हणजे की डिसिजन्स कसे घ्यावे यावरून आपल्याला जे आहे यावरून आपल्याला काही याच्यामधून आपल्याला बोध मिळू शकतो याच्याबद्दल एक महत्वाची बाब म्हणजे तांब्याची नानी पाडणारा तो पहिला सुलतान होता आता नेहमी जर बघितलं तर तुम्ही पी एस आय एस टी आयची ची जर परीक्षेचा जर बघितला तर तिथे जे आहे सिंगल लायरनर आयोग प्रश्न विचारत असतं तर त्या अनुषंगाने हे काही मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत दिल्लीवरून देवगिरीला राजधानीचे स्थलांतर करण्या करण्याचे त्याने ठरवले राज्याच्या सोयीच्या दृष्टीने राजधानीचे ठिकाण बदलणे चुकीचे ठरत नाही परंतु मोहम्मद तुगलाकादचा हा निर्णय चुकीचा ठरला दळणवळणाचा अभाव व्यापाराची हानी जनतेची नाखुशी या सर्व कारणामुळे जे आहे या निर्णयाला जे आहे अपयश मिळाले आणि त्यांनी आपली राजधानी जी आहे परत देवगिरीहून जी आहे दिल्लीला हलवली सुलतानाची आणि राज्याची प्रतिष्ठा यामुळे जे आहे खालावली तैमूर या मध्य आशियातील मंगोल सत्याधीशाने जे आहे नासरुद्दीन महमूद याच्या काळात ज्या भारतावर सवारी केली आणि तुगल घराने संपुष्टात आले त्याच्या दिल्लीतील अनुपस्थित जे आहे मुघलांनी सवारी करून पंजाब जिंकला आणि ते दिल्लीपर्यंत येऊन पोहोचले आणि हे भारतातील जे मुघल राज्यकर्ते ज्याला मोगल असेही म्हटले जाते ते जे आहे ते स्वतःला मध्य आशियातील मंगोल राज्यकर्ते जे आहे समजत असत या काळात दक्षिणेत एक महत्वाची घटना घडली मोहम्मद तुगल काला जे आहे दक्षिणेत आपले साम्राज्य उभारण्यात यश आले नाही परंतु त्याच्या काळात दक्षिणेत दोन नवी साम्राज्य उदयाला आली ती म्हणजे विजयनगर साम्राज्य विजयनगरचे आणि बहमनी राज्य विजयनगरची स्थापना होऊन सुलतानशाहीच्या विरोधात एक प्रबळ राज्य उदयास आले होते आणि मागे म्हटल्याप्रमाणे जे आहे मध्ययुगीन भारतीय इतिहासातील पहिले हिंदू साम्राज्य म्हणून देखील जे आहे विजयनगर साम्राज्यात जा संबोधले जाते आणि तुम्ही जसं की तेनाली रामा यांच्या चातुर्याच्या गोष्टी ऐकत आला असाल तर ते ते जे तेनाली रामा जे आहे ते याच विजयनगर साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये जे आहे अष्टाध्यायी म्हणून जे आहे ते प्रसिद्ध होते आणि त्यांच्या चातुर्याची प्रशंसा किंवा त्याची कीर्ती जी आहे फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील पसरलेली होती त्याचा आपण आढावा पुढील काही मुद्द्यांमध्ये घेणारच आहोत तुगलनंतर दिल्लीच्या गादीवर सय्यद घराण्याची सत्ता होती सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याची सत्ता स्थापन झाली इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान ठरला त्याच्या स्वभावदोषामुळे ज्या त्याला अनेक शत्रू निर्माण झाले अफगाण सरदारही जे त्याच्या त्याचे विरोधक बनले पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी काबुल कंदारचा सत्ताधीश बाबर यास ज्याय इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केले आणि इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये ज्या बाबरने लोधीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला आणि त्याचबरोबर जे आहे सुलतानशाहीचा शेवट झाला आणि भारतात मुघलांची सत्ता सुरू झाली आणि जे हे पानिपतच्या जे झालेल्या तीन लढाया आहेत या ज्या आहेत त्या भारतीय इतिहासामध्ये देखील एक महत्त्वाच्या म लढायांपैकी एक मानल्या जातात व्यापार आणि वाणिज्य सुलतान राजवटी जे जे आहे शेती हा बहुसंख्य लोकांचा व्यवसाय होता शेतीचे उत्पन्न आणि त्यावरील महसूल हेच जे आहे प्रमुख राजाच्या उत्पन्नाचे साधन होते जसं आपण इतर राजांचा अभ्यास केला आहे तिथेही पाहिलं होतं की शेती हा मुख्य व्यवसाय सर्वत्र आपल्याला पाहायला आढळतो त्याचबरोबर जे आहे कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू होता दिल्ली आग्रा लाहोर मुलतान बनारस पाटणा खंबायत ब्रह ब्रहानपूर देवगिरी या ही त्या काळातील कापड उद्योगाची प्रमुख केंद्रे होती सुती कापडाची जी आहे निर्यात बंगाल आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात होत असत त्यात मलमल तागाचे कापड सॅटिन आणि खिनकाप काप म्हणजे जरीचे कापड याचा समावेश होता आणि याच काळा जे आहे रंग कापड रंगवण्याचा उद्योग देखील जे उद्योगाचे देखील आहे महत्त्व प्राप्त झाले होते त्याचबरोबर धातू दा, उद्योग साखर उद्योग चरमोदय म्हणजे चमड्यापासून वस्तू बनवण्याचे उद्योग उद्योग असे विविध प्रकारचे उद्योग त्यावेळी चालत असत त्या काळातील ज्या कागदा कागदाचे उत्पादन देखील होऊ लागले होते चिंध्या आणि झाडाची साल यांच्यापासून कागद तयार केले जात असत हा एक बाब जी आहे आपल्याला सर्वसाधारण दिसू शकते परंतु जर आपण जर स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने विचार केला जर आयोगाने असा प्रश्न विचारला की प्राचीन मध्ययुगीन इतिहास भारतामध्ये जे आहे खालील कुठल्या घटकापासून जे आहे कापड निर्मिती केली जात असे तेव्हा आपल्याला वाटायचं की नेहमी झाडापासून पण झाडापासून म्हणजे कशापासून तर झाडाच्या सालीपासून आणि चिंद्यापासून ही बाब जी आहे ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे काश्मीर सिलायकोट दिल्ली गया बिहार बंगाल आणि व गुजरात या प्रदेशात जे आहे कागद निर्मितीचा उद्योग चालत असे आमिर खुसरो हा फारशी भाषेत जे आहे रचना करणारा प्रख्यात कवी व विद्वान होता दिल्लीच्या राजदरबारात बलबन या सुलतानाच्या राजवटीत जो आहे तो राजकवी म्हणून त्याचे जे आहे आयुष्य व्यतीत झाले आणि आमिर खुसरो यांना देखील जे आहे भारतीय इतिहासामध्ये इतिहासाच्या साधनांमध्ये जे जे आहे एक विशेष महत्त्व आहे त्यांच्या लिखाणीतून त्यांनी ढाक्या ढाकाच्या मलमलीचे वर्णन केले होते तो म्हणाला की होता की हे जे वर्णन आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये ज्या प्रकारचे कापड निर्मिती केली जात असे ते त्यांनी जे आहे ते किती उत्कृष्ट दर्जाचे होते तर ते वर्णन कसे होते ते पाहूया मलमल इतकी तलम असते की शंभर हात मलमल डोक्याला गुंडाळली तरी त्यातून डोक्या डोईचे केस दिसून येतात इतकी तलम असली तरी तिच्या मजबूतीचे वर्णन देखील तो पुढील शब्दात करतो शंभर हात लांबीची मलमल सुईच्या छिद्रातून जे आहे आरपार जाऊ शकते पण त्याच सुईने त्या मलमलीस छिद्र पाडता येत नाहीत म्हणजे जाऊ शकते पण प्रत्यक्षात होत नाही तत्कालीन कारागीर व कापड उद्योग केवढ्या परमोच्च बिंदूस पोचला होता यावरून हे, हे स्पष्ट होते सुलतानशाही काळात जे आहे चलन व्यवस्थेत मुलगामी बदल घडून आले नाण्यावर आता देवी देवतांच्या प्रतिमाऐवजी आहे जे आहे खलिफांची आणि सुलतानांची नावे कोरली जाऊ लागली नाणे पाडण्याचे वर्ष टंकसाळीचे ठिकाण म्हणजे कुठे ते नाणे बनवले जायचे त्याचे स्थान इत्यादी तपशील अरेबिक लिपी कोरले जाऊ लागले आणि ही एक बाब जी आहे ते महत्वाची आहे ती म्हणजे नाण्यांच्या वजनासाठी जे आहे तोळा हे प्रचलित झाले सुलतान राजवटी ज्या आर्थिक क्षेत्रात काही प्रयोग केले गेले अलाउद्दीन खिलजीने ज्या बाजारावर प्रशासकीय नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता या प्रयोगात ज्या बाजारातील धान्य भाजीपाला फळे निरुपयोगी वस्तू तसेच गुलाम गोडे इत्यादींचे भाव निश्चित केले गेले त्याच किमतीत व्यापाऱ्यांना वस्तू विकण्याची सक्ती केली गेली दुष्काळाच्या काळात जे आहे नियंत्रित दरात वस्तू बाजारात उपलब्ध करून देण्याचे काम सरकार करत असत त्यासाठी जे आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना गरजेपुरते धान्य ठेवून उरलेले सर्व धान्य जे आहे सरकारला कमी दरात विकावे लागेल याचाच परिणाम काय होणार की मग काय या प्रयोगात शेतकरी वर्गाचा सर्वात जास्त जे आहे ती पिळवणूक होऊ लागली शहरीकरण शहरांचा उदय आणि अस्त येथील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडीवर अवलंबून असतो शहरांची जी आहे प्रक्रिया ही विशेष राजकीय आणि आर्थिक विकासाशी जोडली जाते राज्यकर्त्यांनी शहर वसवण्यात व त्याच्या विकासात आहे महत्त्वाची भूमिका असते इब्न खलदून या अरबी इतिहासकाराच्या मते जे आहे राज्यकर्त्याच्या धोरणातून व्यापाऱ्याला चालना मिळते काही शहरांना जे आहे प्रशासनाचे केंद्र किंवा तेथील मागणी असलेल्या उत्पादनामुळे जे आहे महत्त्व प्राप्त होते सुलतानशाहीच्या जा काळात ज्या शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली आणि तेराव्या शतकाच्या अखेरीस जे आहे दिल्ली ही सुलतानांची राजधानी म्हणून जे आहे आकारास येऊ लागली खलजी घराण्यातील अलाउद्दीन खिलजीने सिरी हे शहर उभारले तुगलक घराण्यातील सुलतानाने आहेत तुगलकाबाद जहापना आणि फिरोजाबाद ही तीन शहरे वसवली सय्यद आणि लोदी घराण्यातील सुल सुलतानाने जे आहे आग्रा शहरास आपली राजधानी बनवली या काळात अनेक छोटी मोठी राज्य राजघराणी होती आणि त्या राजधान्यांचे स्वरूप देखील जे आहे छोट्या मोठ्या शहरांसारखेच होते व्यापार आणि दळणवळणाची साधने वाढत गेली त्यातून शहरांचा विकास होत गेला कला स्थापत्य साहित्य व समाज जीवन सुलतानी राजवटीचे राजकीय जीवनावर असे परिणाम झाले की आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनावर देखील त्याचा परिणाम देखील दिसून येऊ लागला भारतीय कलेच्या क्षेत्रात काही नवीन पैलूंची भर पडली उदाहरणार्थ रजिया सुलतान संगीतकार व गायकांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करत असे बलबन हा स्वतः एक संगीतकार होता त्याने इरानी संगीत आणि भारतीय संगीत यांच्या जे आहे अनेक नवीन रागांची निर्मिती केली बलबनच्या दरबारात जे आहे आमिर खुसरो व आमिर खास या जे आहे अनेक प्रसिद्ध कवी संगीतकार होते आणि यावरती जे आहे देखील आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे हे आमिर खुसरो व आमिर खास हे कुणाच्या रा, राजदरबारामध्ये राजकवी म्हणून होते सुफी संतांचा संगीत कलेच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे ख्वाजा माफ करा मोईनुद्दीन चिस्ती याचे अनुयायी दिल्ली दरबारात रोज संध्याकाळी कवालीचा कार्यक्रम करत असेल कवाली हा संगीतातील प्रकार त्यावेळी बराच लोकप्रिय होता आणि एक महत्वाची बाब म्हणजे जॉनपूरचा जॉनपूरचा हुस हुसेन शहा शाहरुखी याने ख्याल गायकी विकसित करून संगीतात मोठे योगदान दिले इस्लामी राज्यकर्त्यांनी जे आहे भव्य मशिदी दर्गे कबरी यांची निर्मिती केली इराणी स्थापत्य आणि भारतीय स्थापत्य याचा मनोहर संगम त्यांच्या स्थापत्य शैलीतून दिसून येतो आणि इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक होता आता बघितलं तर कुतुबुद्दीन ऐबक जो आहे तो पहिला गुलाम घराण्यातील जो दिल्लीचा सुलतान होता त्याचबरोबर जो आहे तो इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा तो पहिला शासक होता या बाबी काही महत्त्वाच्या आहेत त्याने विजयाचे स्मारक म्हणून कुवैत ए इस्लाम ही मस्जिद दिल्ली येथे बांधली मेहरोली येथील कुतुब मिनार हे भारतीय इस्लामी स्थापत्याचे सुप्रसिद्ध उदाहरण आहे कुतुबुद्दीन एबेग याच्या काळात जे आहे कुतुब मिनाराचे बांधकाम सुरू झाले आणि अल्तमश याच्या काळात जे आहे ते पूर्ण झाले आणि आयोगाने याच्यावरती देखील प्रश्न विचारला आहे की कुतुब मिनाराचे अल्तमश नंतरच्या काळात कुतुब मिनारच्या परिसरात अनेक इमारती बांधल्या गेल्या त्यामध्ये व अलाउद्दीन खिलजीने अलाई दरवाजा काय जमा अल खान मस्जिद या इमारतींचा समावेश आहे फिरोज शाह तुगलकाने ज्या दिल्ली शहरात फताहाबाद व हिसार इ फिरूज नावाच्या इमारती बांधल्या त्याने अनेक किल्ले पूल धर्मशाळा कालवे बांधले तुगलक घराण्यातील सुलताना जे आहे बांधलेल्या इमारती भव्य पण साध्या होत्या दिल्लीच्या जा सुलतानांनी ज्या साहित्य निर्मितीस उत्तेजन दिले अरबांच्या काळात आणि सुलतानांच्या कार्यकर्तीत अनेक ज्या व्यवहार उपयोगी संस्कृत ग्रंथाचे फारसी भाषेत अनुवाद झाले गजनीचा मोहमूद याच्या काळात ज्या भारतात आलेल्या अल्बेरूंनी ज्या आहे संस्कृत भाषेचा अभ्यास करून अनेक ग्रंथाचे अरबी भाषेत रूपांतर केले हे एक जे आहे नाव अल्बेरू हे देखील एक महत्वाचे आहे सुलतानाच्या दरबारात साहित्य कवी यांना जे आहे उदार आश्रय मिळत होता सिरिया अरबस्तान इराण इत्यादी देशातून अनेक विद्वान भारतात येत त्यातील त्यांनीही जे आहे सुलतानाच्या दरबारात आश्रय मिळेल हे एक बाब जी आहे महत्वाची आहे ती आहे कोशशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर जे आहे तुली या कोशा कोशाकाराने केले सुलतानशाहीच्या काळात जे आहे अनेक इतिहासकार होऊन गेले त्यापैकी हसन निजामी जयाउद्दीन बर्नी अफीफ या ह्या ही प्रसिद्ध नावे आहेत या काळात जे आहे फारसी अरबी तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून जे आहे उर्दू ही नवीन भाषा जी आहे दक्षिण भारतात उदयास आली तर उर्दू भाषा कशापासून कशा कशापासून संमिश्र होऊन किंवा एकत्रीकरणा तर फारसी अरबी आणि तुर्की सुलतानशाहीच्या जा काळात जे आहे मुसलमानी समाज तुर्क उलेमा मुघल अरब या व भारतीय मुसलमान अशा अनेक घटकांचा बनलेला होता बहुतेक सुलतान तुर्क व पठाण जमातीचे होते आमिर उमरा उमरावांचा जो आहे स्वतंत्र वर्ग निर्माण झाला या काळात जे आहे मक्तबा म्हणजेच प्राथमिक शाळा आणि मदरसे याची स्थापना झाली विजयनगर साम्राज्य विजयनगरचा सा, विजयाचे नगर असा शब्दशः अर्थ आहे विजयनगर साम्राज्य मध्ययुगीन भारतीय इतिहासातील पहिले हिंदू राज्य मानले जाते त्याची राजधानी अफाट शक्तिशाली आणि संपत्तीचे प्रतीक होती विजयनगर संबंधी पर्शियन प्रवासी अब्दुल रजाक यांनी लिहिले होते की विजयनगर हे जगातील सर्वात भव्य शहर होते जे त्यांनी पाहिले किंवा ऐकले होते त्याचबरोबर आपण याच्याबद्दल माहिती तर घेणारच हो, आहोत आणखी थोडक्यात सांगायचं झालं तर उत्तर भारतामध्ये मुघलांसारखी जे आहे मोठी सत्ता अस्तित्वात असताना देखील जे आहे त्यांनी देखील जे आहे विजयनगर साम्राज्याशी कधी वैर्य करण्याचा किंवा म्हणजे युद्ध करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही यावरून आपल्याला विजयनगर साम्राज्य किती बलाढ्य किती शक्तिशाली होतं याचा देखील आपल्याला अंदाजा येतो तेराव्या शतकाच्या अखेरीस ज्या आहेत दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खलजी याच्या आक्रमणामुळे जे आहे दक्षिणेतील स्थानिक राज्य सत्तांची आर्थिक आर्थिक घडी जी आहे मोडकळीस येऊ लागली होती आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं होतं की देवगिरीचे यादव यांचा अभ्यास करताना पाहिलं होतं की अलाउद्दीन खिलजींनी जे आहे मलिक काफूर त्याच्या सेनापतीला जे आहे दक्षिण भारतात जे आहे मोहिमेवरती पाठवलं होतं या मलिकाच्या मलिकाच्या ज्या मोहिमांमुळे जे आहे याच्या आक्रमणामुळे जे आहे दक्षिणा दक्षिण भारतातील राजांची जे आहे राजसत्तांची जे आहे आर्थिक स्थळ स्थिती जी आहे ते मोडकळीच आलेला आली होती त्या काळात हरिहर व बुक्क यांनी जे आहे या, या विजयनगर या नवीन राज्याची स्थापना जी आहे इसवी सन जे आहेत तेराशे छत्तीसमध्ये केली आणि हे जे आहेत हरिहर ओ बुक्क हे एकंदरीत जे आहेत असे पाच भाऊ होते आणि हे जे आहेत या घरा राजांना जे आहे संगम घराण्यातील राजे असे देखील संबोधले जाते आणि विजयनगर साम्राज्या साम्राज्यामध्ये जे आहेत एकूण चार घराण्यांनी जे केले आहेत राज्य केले जसे की संगम घराणे तुलुवा वंश राईट याच्याबद्दलची माहिती आपण जे आहे का सविस्तर व्हिडिओमध्ये घेणार आहोत राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत ज्या विजयनगरच्या राज्यांचा विस्तार झाला आणि त्यांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण कोकण पासून पूर्वेश विशाखापट्टणम पर्यंत आणि उत्तरेस कृष्णा नदी पासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पसरले होते आणि कृष्णदेवराय यांचा जो आहे अमुक्त माल्यदा हा ग्रंथ राजनीतीविषयी आहे म्हणजे कृष्णदेवराय यांनी जे आहे अमुक्त माल्यदा या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर मागे म्हटल्याप्रमाणे जे आहे यांना जे आहे आंध्र भोज या नावाने देखील संबोधले जाते आणि आयोगाने जे आहे या पी एस सी प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये जे आहे याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे निकोले कॉटी हा इटालियन प्रवासी आणि अब्दुल रझाक हा इराणी प्रवासी जे आहे विजयनगर येथे येऊन गेले होते त्यांचे प्रवास वर्णना जे विजयनगर आहे विजयनगरच्या इतिहासाची महत्वाची साधने आहेत बहमनी राज्य आणि जेव्हा जेव्हा आपण विजयनगर साम्राज्याचा आणि चा उच्च आपण उच्चार करू किंवा त्यांच्याबद्दल जाणण्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला बहमनी राज्यांचा देखील अभ्यास करणे आवश्यक आहे कारण या चौदाव्या शतकात स्थापन झालेल्या विजयनगर साम्राज्यास ज्या मध्ययुगीन आणि भारतीय वसाहतकालीन काळातील संक्रांतीचा काळ म्हणून संबोधले जाते आणि विजयनगर जे आहे विद्यालयांच्या पलीकडील दक्षिण भारत अधिकतम काळ जो आहे हा विजयनगर आणि बहमनी राज्याच्या अख्यात्यारी म्हणजे वर्षोत्सवाखाली दोनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष होता त्यांनी जे आहे केवळ कायदा व सुव्यवस्था राखली नाही तर व्यापार व हस्तकला देखील विकसित केल्या कला आणि साहित्याला देखील उत्तेजन दिले आणि आपल्या राजधानीचे नगरे जे आहेत ते सुशोभित केली इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये दक्षिणेतील काही सरदारांनी जे आहे हसन गंगूच्या नेतृत्वाखाली बहमनी साम्राज्याचा संस्थापक हा हसन गंगू होय नेतृत्वाखाली सुलतान मोहम्मद तुगलकाच्या सैन्याविरुद्ध उठाव केला त्यांनी जय दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला आणि हसन गंगू ने अलाउद्दीन अल्न बहमद किताब घेऊन बहमनी राज्याची स्थापना केली त्याचे त्याने ज्या कर्नाटक राज्यातील गुरुबर्गा येथे राज, राज्याची राजधानी स्थापली त्याने राज्यविस्तार भर दिला बहमनी सत्तेच्या कालखंडात जो आहे एक महत्त्वाचं नाव म्हणजे मोहम महमूद गवान या वजीराने सत्ता अधिक प्रबळ केली त्याने जे आहे सैनिकांना जहागिरीऐवजी रोख वेतन दिले महसूल व्यवस्थेत सुधारणा केली जमिनीची मोजणी करून शेतसारा निश्चित केला या बाबी महत्वाच्या आहेत कारण की या मोहम्मद गवानच्या या कार्यावरती जे आयो आहे आयोगाने देखील प्रश्न विचारलेले आहेत गव्हला गणित आणि वैद्यक विषयात गती होती म्हणजे काय त्याला माहिती होती व्यक्तिगत ग्रंथ संग्रह करणे बिदर येथे मदरसा स्थापन करणे यामुळे तो जो आहे समकालीनांपेक्षा वेगळा ठरला आता आपण आपण म्हणलं की दक्षिण भारतीय इतिहासामध्ये विजयनगर आणि बहमनी साम्राज्य महत्वाचे आहे का तर यावरून आपल्याला इथं लक्षात येतं की हे अहमदनगरचे जे आहे बहमनी राज्य आणि विजयनगर साम्राज्य जर बघितलं तर जवळपास संपूर्ण दक्षिण जे आहे या दोन घराण्याच्या आधिपत्याखाली होता मोहमूद गावांनंतर याला गावान पण म्हणतात आणि काही गवान पण म्हणतात ठीक आहे त्यामुळे इथे जे असं गावांनंतर लिहिलंय तर काही ठिकाणी गवान असं देखील आपल्याला शब्द प्रयोग पाहायला आढळतो बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली परिणामी बहमनी सत्ता दुर्बल झाली विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा जो आहे बहमनी राजावर प्रतिकूल परिणाम झाला प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने लागू वागू लागले बहमनी राज्याचे विघटन झाले त्यातूनच जे आहे वराडची मादशाही बिदरची बिर बरीदशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही कोळकुंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्यांची पाच शकले झाली आणि आयोगाने देखील जे आहे वराड वराडमध्ये कुणाची सत्ता होती बिदरमध्ये कुणाची होती याच्यावरती जे आहे देखील जे यो जोड्या जुळवा याचा एक प्रश्न विचारलेला आहे आणि विजयनगर साम्राज्य एवढे मोठे होते की त्याशी त्या, त्या साम्राज्याशी जे आहे जसं मागे म्हटल्याप्रमाणे मुघलांनी देखील कधी संघर्ष करण्याचा कधी प्रयत्न केला नाही मग त्यावेळेस जो आहे मोठे मोठे राजे मुघल साम्राज्यामध्ये देखील होऊन गेले त्यांनी देखील ज्या या विजयनगर साम्राज्याकडे कधी ज्या वैर्याच्या नजरेने पाहिलं नाही कारण की त्यांना माहिती होतं की एक अधिक शक्तिशाली आणि यांच्याकडे सैन्य देखील जे आहे मोठ्या प्रमाणात होते आता याची मी मानसा म्हणजे याला आपण दृष्टीकरण याला स्पष्टीकरण कसं देऊ शकतो की आपण इथे पाहू शकतो की इसवी सन पंधराशे पासष्टमध्ये झालेल्या तालिगोटच्या लढाईत ज्या विजयनगर रामरायाचा बहमनी राज्याच्या अंतर्गत झालेल्या पाचही शायांनी म्हणजे हे सर्व एकत्र येऊन विजयनगरशी जे आहे युद्ध केले या विजयनगर या लढाईमध्ये जे आहे विजयनगरचा निर्णायक पराभव केला आणि वैभव संपन्न जे आहे विजयनगर साम्राज्य जा अस्त झाला आणि त्या सुलतानाच्या लोकांनी जे आहे ते, ते विजयनगर साम्राज्यामध्ये आपला प्रवेश केला आणि खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते संपत्ती लुटली सामान्य जनतेवरती अन्याय केला होता सुलतानशाहीच्या काळात भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनावर दुर्गामी स्वरूपाचे परिणाम घडून आले एका नव्या संमिश्र मी एका नव्या मिश्र संस्कृतीची निर्मिती झाली सुलतानशाहीच्या असतानंतर ज्या उत्तरेत मुघलांचे साम्राज्य उदयास आले याचा अभ्यास ज्या आहे आपण पुढील प्रकरणामध्ये घेणार आहोत आणि आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो तर याची काही उदाहरणं म्हणजे बलबनच्या दरबारात डॅश हा राजकवी होता आता आता मी याची उत्तर इथे नाही सांगणार तुम्हाला मी फक्त एक दाखवतोय की आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा पहिला शासक इथेच उत्तर सांगतो मी तुम्हाला कुतुबुद्दीन ऐबाग आपण आत्ताच पाहिलं होतं त्यानंतर जे आहे चुकीची जोडी ओळखा किंवा जोड्या लावा असा देखील प्रश्न जे आहे आयोग विचारू शकतं की म्हणजे कुठल्या राज्यामध्ये कुणाची सत्ता होती जसे की आपण बिदरची बिराजशाही किंवा हे भटलं होतं बहमनी राजाचे कसे विघटन झालं होते अशा प्रकारचे जे जे आहे आयोग प्रश्न विचारू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम पोहोचवली जाईल धन्यवाद